स्वागत आहे जनरल स्टडी सर्कल या चॅनलवरती। यावरती आपण आज महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे याची माहिती मिळेल। तर आपण चालू करूया आजच्या महत्त्वाची माहिती। तर पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतीला महाभियोगद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो अधिकार आहे संसदेला आहे। बघूया दुसरा प्रश्न, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे। राजश्री शाहू महाराज शास्त्र जगद्गुरू मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक झालेली आहे। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर रयत शिक्षण संस्था याचे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था यांचे आहे। काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? तर काँग्रेसला सुधारित समितीत प्रतिनिधित्व नव्हते म्हणून त्यांनी काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केलेला होता। मुंबई राज्यात पहिली भूतारण बँक डॅश डॅश यावर्षी स्थापन झाली। तर मुंबई राज्यात पहिली भूतारण बँक ही 1935 स्थापन झाली होती। भारतीय राज्य घटनेतील विविध तरतुदीनुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर ती असू शकते 550। तर भारतीय राज्य घटनेत विविध तरतुदीनुसार लोकसभेची कमाल संख्या 550 असू शकते। डॅश डॅश येथील 5 फेब्रुवारी 1922 रोजी घडलेल्या हिंसक घटनेमुळे असहकार चळवळ मागे घेण्यात आली। तर चौरी चौरा येथील घटनेमुळे असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी मागे घेतली होती। पुन्हा असोसिएशनचे सार्वजनिक सभेत केव्हा रूपांतर झाले? तर पुन्हा असोसिएशनचे सार्वजनिक सभेत 1870 रूपांतर झाले होते। प्रत्येक गावात निदान एकतरी शाळा असावी व ती शाळा गावात बहुसंख्येने राहणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी असे कोणाचे मत होते? तर छत्रपती शाहू महाराज यांचे असे मत होते। झारखंडमध्ये असलेल्या राष्ट्रपती राजवट अलीकडेच संपुष्टात आली। तेथे डॅश डॅश या राजकीय पक्षाचे डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले। तर झारखंड मुक्ती मोर्चा हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली येथे सरकार अस्तित्वात आले। इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन लीगची स्थापना शिशिर कुमार घोष यांनी केलेली आहे। लॉर्ड माऊंटबेटन योजनेचे शुभारंभ कधी झाले? तर लॉर्ड माऊंटबेटन योजनेचे शुभारंभ 1947 झाले। इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली। रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली। आग्राच्या जामा मशिदचे निर्माण कोणी केले? तर आग्राच्या जामा मशिदचे निर्माण जहाराने केलेले आहे। मोगल साम्राज्याचे सर्वात प्रसिद्ध बादशाह कोण होते? तर मोगल साम्राज्यात सर्वात प्रसिद्ध बादशाह अकबर हे होते। कोणत्या शासकाला उपाधी गजबेतेकर होती? तर देवराय द्वितीय याला उपाधी गजबेतेकर अशी होती। आर्याचे मुख्य व्यवसाय काय होते? तर आर्यांचे मुख्य व्यवसाय पशुसंवर्धन व शेती हे होते। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट कधी लागू झाला? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 लागू झालेला आहे।